नमस्कार, मी रुचा वझे. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समोर मुख्यमंत्री कोण असा पेच होता, पण हा पेच आता सुटला आहे. आता अशोक गेहलोत हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील, तर सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री असतील. संध्याकाळी 4 वाजता राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची काँग्रेस पक्षाने घोषणा केली. संपूर्ण देशाचं लक्ष वेधणाऱ्या राफेल कराराबाबत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. तसंच खरेदी किमतीचा तपास करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाचं नाही आणि राफेल खरेदीवर संशय घेणं चुकीचं आहे असं सुनावणीत म्हटलं आहे. त्याचबरोबर यापुढे राफेल करारासंदर्भात कोणतीही चौकशी होणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. या संदर्भात उद्योगपती अनिल अंबानींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळाची पंतप्रधानांशी चर्चा झाली. या चर्चेत कांदा उत्पादकांच्या मागण्यांवर 15 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळात खासदार, आमदार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. पुण्यातील दुचाकी जाळण्याचं लोण आता मुंबईतही पोहोचलं आहे. सायनमधील श्री सुंदर कमला नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून तब्बल 17 ते 18 दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. आज मध्यरात्री 3 सुमारास दुचाकींना आग लावण्यात आली. दुचाकी जाळल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या जळीत कांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री निवडीवरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. सोमवारी 17 डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुणे शहरामध्ये दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. 1 जानेवारीपासून जर हेल्मेट वापरले नाही तर दंडात्मक तसंच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याचा पुणेकरांनी कडाडून विरोध केला आहे. यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये 8 आमदारांचा समावेश आहे. आजपासून पर्थ येथे सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद झाले असून संघाने 277 धावा केल्या आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीसंदर्भात काही दिवसांपासून अफवा पसरत होत्या. या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे. लता मंगेशकर यांनी स्वतः ट्विटरवर आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून मी घरी आहे असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.